कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. येस का यार, काय करून बसलीस हे सगळं? मज्जा आली ना? अरे कसली मजा, तुला कळतंय का तू काय केलं? काय झालं? जर तू माझ्या पोटची मुलगी नसतीस ना, तर हाताला धरून घराबाहेर काढला असता मी तुला. वंदे, शांत बरं जरा. आई, काय बोलायचं या मुलीला? का आलीस परत? गेली होतीस ना, तिथेच राहायला हवं होतस. आणि काय, तुम्हाला सांगता आलं नाही काय तुमच्या बायकोला जरा शांत राहा म्हणून? काय करतेस? थांब जरा. अगं शिवानी, हे काय? अशू, काय झालं? आई, उचलत नाही अगं फोन. ती भेटूनच बोलायला लागेल सगळं. बघितलंस, हे सगळं करतेस तू, पण भोगावं ह्या दोघांना लागत. खरं सांग दिव्या, मुद्दम त्यांच्या समोर परत आलीस ना? आई, मी का करेन असं? आई, माझं काय झालं? मी थांबवायचा प्रयत्न केला पण नाही थांबले. सीताही खूप रागात होत्या, मी बोलायला गेलो तर ऐकलं नाही. गेल्या त्या. सॉरी अशू. सीताही खूपच रागवल्यात. हे सगळं ना तुझ्यामुळे होत आहे. का ऐकलं नाहीस माझ? सांगितलं होतं ना सकाळी तुला. तुम्ही सगळे मला का बोलताय? मी नाही केलंय मुद्दाम. मला काय माहिती होत तुम्ही सगळे तिथेच असणार आहात म्हणून? आई, मला हे मुद्दाम करायचं असत तर मग अशी मी पर्स घ्यायला आले असते, तेव्हा केलं असतं ना? तेव्हा काहीतरी फालतू कारण देऊ नकोस दिव्या. अशो, अरे चुकलंच आमचं. म्या माफी मागते तुमची. आजी, तुम्ही प्लीज सॉरी नका म्हणू. प्लीज, तुमची काही चूक नाही त्याच्यात. हा, मग मी सॉरी म्हणते. सॉरी सॉरी सॉरी, एवढं इनफ आहे. थोबाड बंद ठेव आजी. आज शांत हो. या बघ अशू, शिवा, मी काय म्हणते, तुम्ही दोघं घरी जा बरं का? हो. सीताईला आणि रामभाऊसनी समजावून सांगा जरा. आम्ही माफी मागितली त्यांची म्हणून सांगा. तेच नाही सांगतो आम्ही सांगतो. तू काळजी नको करूस, तू शांत हो. आई बरोबर बोलतायत. तुम्ही जा दोघही घरी. इथे काय करायचं ना ते मी बघते. चला. तू ना खूप चुकीचं वागली आहेस, लक्षात ठेव. चला अशू. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.